अनुजा मॅडम, आत येऊ का? ये ना नम्रता, ये. तुमचा काही मेसेज नाही आला म्हणून म्हटलं आपणच जाऊन बघावं. आज वेळ दिसतोय तुम्हाला. हो, आत्ता तरी आहे, पण कधी काय इमर्जन्सी किंवा अर्जन्सी असेल काही सांगता येणार नाही. हो हो, म्हणजे ते असणारच, हे तर आमच्या संसारातलं कॉमनच वाक्य होत. आत्ता वेळ आहे, पण कधी इमर्जन्सी येईल सांगता येणार नाही. बस. हो हो. मॅडम, आपण सुरू करूया का? मी काही प्रश्न काढून आणले आहेत. मी रेकॉर्ड केलं तर चालेल ना? म्हणजे मला लिहायला नंतर बरं पडतं म्हणून. थांब, काही चहा कॉफी काही घेशील की नाही? नाही मॅडम, नको. कॉफी तरी घे, मी पण घेते. आणि आम्हाला डिस्टर्ब करू नका असं सांगून पण येते. जानकीचं दुकान आहे बघ, तिकडून साड्या घेऊ. माझ्या ताईचं लग्नातलं देवाणघेवाणच्या साड्या किती भारी होत्या. मी काय म्हणते, त्या दुकानाच्या मागेच बघ एक मेहंदीचं पार्लर आहे, आपण तिकडे जाऊया ना आजच. हा ए मितू, तुला काय वाटतं, जाऊया आज? मितू, काय करूयात मेहंदीवाली, तिला घरी बोलवायचंय का आपण जायचंय? कसं आहे? एक मिनिट, मला फोन आला. थांब. ए यार, तुझ्या नवऱ्याला सांग ग, ह्याचा मध्ये मध्ये फोन नाही करायचा. कशाला गेलाय मग भारीनला? तो तुझ्या जवळच थांबायचा होता ना, कधीही फोन करतो. अग, तू कंटाळतो ग तिकडे. मग मी नाही कंटाळत. तुझे बाहेरचे कॉल, जे मुंबईचे. झाला कट तुझ्या नादात फोन. तुला ना आता नाही करणार, जर तुझं लग्न होईल ना तेव्हा अपडेट द्यावे लागतील, मग समजेल बघ. जा, तू पण एक काम कर, तुझ्या नवऱ्याशी बोलून घे. ह्याचं तोंड पाडून बसू नकोस यार. ए, मला सांग, तुम्ही काल काय काय केलं? खरं सांगा, कुठपर्यंत गेली गाडी? देवी, त्याच्याकडे खरी गन आहे, लायटर नाही. मॅडम, तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड्स काढलेत? त्यांनी मला का असं सांगितलं की ते गन नाहीये, लायटर आहे? तुला खरं सांगितलं असतं तर तू घाबरली असतेस. ऑब्व्हियसली माझ्याशी खरंच बोलेल ना तो. पण लायसन्स आहे ना त्यांच्याकडे? आहे, असं म्हणाले तरी. ते गाडीत का घेऊन फिरतात ग गन? सिक्युरिटीसाठी. हा बरोबर आहे, ह्या लोकांना लागत असेल यार. आपल्यासाठी हे सगळंच कसं नवीन आहे ना. पण मितू, आता तुला हे सगळं बघायला मिळणार आहे, काय मज्जा येईल. संपणार, संपणार, एक आयुष्य संपणार. मितू, तू कशाला टेन्शन घेतेयस? हे बघ, त्यांना माहिती आहे ना ते काय करतात ते. देवी, त्याच्याकडे गन आहे, माणसाचा जीव घेणार हत्यार आहे त्याच्याकडे. तू हे सगळं त्या टॅरो कार्ड रीडर बाई जे काही बोलत होत्या त्याच्याशी कनेक्ट करतेस का? जातच नाहीये माझ्या डोक्यातून. एक आयुष्य संपणार हेच सतत आठवत आहे. मी तू यार, हे काय डोक्यात घेऊन बसलीस तू? जरा तरी लॉजिक आहे का या गोष्टीमध्ये? रोज किती लोकांचे जीव जातात, कोणाचे पंख्याला लटकून जातात, कोणाचे गाडीच्या खाली जातात. मग आता ज्या घरी पंख आहे, गाडी आहे, त्या घरी हत्यार आहे असं म्हणणारस का तू? असं कसं म्हणेन मी देवी, तुला ना कळतच नाहीये काही. मग तुला कळतंय ना? हे बघ मी तू, आपण खूप विचित्र विचार करतो, आपणच नाही सगळेच करतात, पण आपण खूप कॉन्शियसली स्वतःला त्या विचारांमधून बाहेर काढायचं असतं. तुला काय म्हणायचं आहे? त्या टॅरो कार्ड रीडर बाई जसं म्हणतात तसं त्या गनमुळे कुणाचा तरी जीव जाणार आहे. कुणाचा? तुझा. ए सॉरी सॉरी, चला चला पटकन निघूया, आता नाहीतर इथेच आपल्याला उशीर होईल. आम्ही तुझीच वाट बघत. हो ग, चल आता. ए चल ग, काय झालं मी तू? अगं, तिचे दिवस भरलेत ना.
म्हणजे इथले देवरूप मधले दिवस भरले, आता ती जातीये मिसेस सारडा म्हणून मुंबईला. चल चल. अरे वा, तू आत्ता घरी? मध्ये थोडा वेळ होता म्हटलं येऊ. नवरा झाल्यापासून सुधरलायस तू? तू बाहेर चाललीस का? मग चल मी सोडतो तुला. नाही नाही, मी उशिरा गेले तरी चालेल, मी जरा लवकरच निघाले होते आज. मी खरंच म्हणतो मी सोडू शकतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू जेवलायस का? जेवला नसशील ना, मी आणते गरम करून, बस तू. वा वा, गरम गरम. लग्न झाल्यानंतर विवाह बंधनात अडकणार बायको का ऐकू गुप्त ठेवण्याची माध्यमांना केली विनंती. बरेली पोलीस स्टेशन मधून आत्ताच एक धक्कादायक बातमी समोर येते. एसीपी अनुजा हवालदार यांच्यावर एका महिलेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केलाय. या चकमकीत अनुजा हवालदार बचावलाय तर हल्लेखोर महिलेचा मात्र मृत्यू झालेला आहे. या महिलेचं नाव नम्रता मगर असं असून विशेष बाब ही आहे की त्यांचे पती राहुल मगर हे सुद्धा पोलीस खात्यात इन्स्पेक्टर होते आणि राहुल मगर यांनी काही महिन्यांपूर्वीच आत्महत्या केल्याचं वृत्तही समोर आलंय. कॅमेरामन संदीप सोबत परिणीता पावसकर, भर रस्त्यावर 24 तास. नम्रता वही विजय जे, सॉरी. हॅलो सर, न्यूज बघितलीत? येस येस, जमदाडे कळलंय मला. तू एक काम कर, तू लगेच निघ, वराळीला पोहोच, मी पण पोहोचतोय. येस सर. तू कधी आलास? आत्ताच आलो सर, जसं कळलं तसं इकडे आलो. कुठे आहे? बॉडी अजून बाहेर काढताय. काय कळायला मार्गच नाहीये सर, इथे कोण नीट सांगत पण नाहीये. कुठे? कोण सर? अनुजा हवालदार कुठे? माहित नाही सर, पण सर लगेच माहिती काढतो. फोन कशाला केलास? मॅडम, टीव्ही वर न्यूज आले हो. फोन ठेव. मी उलट फोन केल्याशिवाय फोन नाही करायचा पंडित. कळलं मॅडम. माठ लोक भरलेच. सर सावंत, जय सर. अनुजा मॅडम बरोबर काम करतो, आय विटनेस आहे सर. सावंत, हे आमचे भोसले सर. आता जे जे मला सांगितलं ना ते सगळं साहेबांना नीट सांग. बोला सावन.
हे असं आणायची काय गरज होती? एक मेसेज टाकला असता तरी आलेच असते ना. तेच करायचं नव्हतं. काय झालंय? काय स्पॉटलाइट म्हणजे? आपला धंदा अंधारात केला जातो, लपून केला जातो. डार्क वर्ल्ड आहे मॅडम. आपण प्रकाशात आलो तर आपला धंदा संपेल. आपण कधी स्पॉटलाइट मध्ये नसतो. तुमच्या ऑफिस मध्ये खून झाला, मीडिया कव्हरेज झालं, आता चौकशी होणार आणि हे सगळं अवॉइड करायला हवं होतं. बरोबर आहे तुमचं. काय ना इलाज नाही. हे जर केलं नसतं तर आपण आणि आपला हा धंदा कायमच बसलं असतं सगळं. माझ्या ऑफिसमध्ये जी बाई आली होती ती खबरी होती. नम्रता मगर, राहुल मगर तो गेला ना, त्याची बायको, तिच्या थ्रू कोणीतरी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत. माझ्यापर्यंत म्हणजे आपण. हा आणि आपला हा जो काही धंदा चालतो ना, ती सगळी इन्फॉर्मेशन तिच्याकडून कोणीतरी काढून घेण्याचा प्रयत्न करत होत. त्यामुळे मी जे केलंय ते योग्य आहे. एका दगडात दोन पक्षी मारले. एक, नम्रता मगर हा टॉपिक कायमचा क्लोज झाला. दोन, ज्या लोकांपर्यंत ती ही सगळी इन्फॉर्मेशन पोहोचवत होती ते लोक आता पुन्हा अशी हिम्मत करणार नाही. मॅडम, तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड्स काढलेत? अरे यायच नव्हता नम्रता. काय नम्रता, सावध असण घातक नसत, पॅरानॉइड असण घातक असत. पॅरानॉइया म्हणजे काय माहित असेल ना तुला? नाही माहित. विनाकारण आणि अतिरेकी भीती किंवा संशय असं आपण म्हणू शकतो त्याला. आम्ही पोलीस नेहमी अत्यंत सावध असतो, पण मी ज्या धंद्यात काम करते तिथे पॅरानॉइड असणं जास्त फायद्याचं आहे. त्यामुळे मी अत्यंत सावध असते आणि मी सगळ्यांवर संशय घेते. मॅडम ओ, पण तुम्ही माझ्यावर, मी तुमच्या हाताखाली काम करणार राहुल मगरची बायको आहे, तुम्ही माझ्यावर संशय घेताय? राहुल मगरच्या बाबतीत सुद्धा मी पॅरानॉइड होते, असतेच. आता तुझ्या बाबतीत काय झालं? मी तुला त्या दिवशी कुठे सोडलं? तुझ्या घराजवळ. आणि नंतर तू मला कुठे भेटलीस? विजय भोसलेच्या घराजवळ. म्हणजे तू असं कसं? तिथेच मला पहिल्यांदा संशय आला. मग मी सगळं एक एक करून आठवलं. तू मला कशी भेटलीस, कशी पुस्तकाच्या बहाण्याने तू माझ्या सान्निध्यात आलीस, कसे तू मला प्रश्न विचारलेस, कसा तू माझ्याबरोबर वेळ घालवलास, कसं तू माझ्याकडनं सगळी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केलास. पण मॅडम ओ, मी तू काय करायचा प्रयत्न करतेस नम्रता? बस बस, आता तूच मला सरळ सरळ सगळं सांगून टाक. कसं आपल्या दोघींचाही वेळ वाचेल. आणि मला एकदा संशय आला की मी पाठ सोडत नाही. सांग, कोणी सोडलं तुला माझ्या मागावर? कोणी तुला माझा पाठलाग करायला सांगितला? विजय भोसले ने?
म्हणजे तुला समजलंय सगळं, ठीक आहे. मग आता काय करणार आहेस? जसं माझ्या नवऱ्याला मारलंस तसं मलाही मारणार आहेस काय? सॉरी, मला ऐकू नाही आलं, जरा मोठ्याने बोल. काय? माझ्या नवऱ्याला जसं मारलंस तसं मलाही मारणार आहेस का? मी तुझ्या नवऱ्याला नाही मारलंय नम्रता, त्याने आत्महत्या केलीये. मी का मारेन त्याला? त्याने आत्महत्या नाही केलीये, त्याला तू मारलेस. कारण त्याला कळलं होत तू कोण आहेस आणि कुणासाठी काम करतेस. हो, माहिती आहे तुला? सांग ना मला, कोण आहे मी, कुणासाठी काम करते, बोल. सांग सांग ना नम्रता. मगर नम्रता, तू, तुझा नवरा आणि तुमचा तो भोसले, तुमच्यापैकी कुणाला कल्पना सुद्धा नाहीये मी कोण आहे आणि मी कुणासाठी काम करते. हेच, तू या वर्दीसाठी, या डिपार्टमेंटसाठी नाही काम करत, आणि तू ज्यांच्यासाठी काम करतेस ना त्यांचे खरे चेहरे जगासमोर येऊ नयेत ना, म्हणून तुझे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि तेच माझ्या नवऱ्याला समजलं होतं म्हणून तू त्याला मारलंस. आरडाओरडा करू नकोस नम्रता लहान मुलांसारखा, नाहीतर नाहीतर काय काय करणार आहेस तू इथे? माझं काहीही करू शकत नाहीयेस, कारण मी आता इथे तुझ्या ऑफिसमध्ये, ओ सॉरी, ACP ऑफिसमध्ये उभी आहे आणि इथे आजूबाजूला पोलीस आहेत, हवालदार आहेत. आणि तू हे जे काही वर्दीचा गैरफायदा घेऊन लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करतेस ना, पण इथे या पोलिसांच्या छताखाली तू माझं काहीही करू शकणार नाहीयेस. आणि या ऑफिसच्या बाहेर तू माझं काही करेपर्यंत मी थांबणारच नाहीये. त्याआधी मी तुझा खरा चेहरा जगासमोर आणणारे अनुजा हवालदार, या बंदुकीने काय करणार आहेस? मारणार आहेस मला? मार ना, कम ऑन, शूट शूट. आणि बाहेर जाऊन जगाला काय सांगशील? एक बाई जिच्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं, ती तुझ्या ऑफिसमध्ये आलेली, जी तुझ्यावर पुस्तक लिहिणार होती, तिला तू का मारलंस? हा, ब्रिलियंट, हुशार आहेस. राहुल मगरच्या जागी ना तू हवी होतीस. बरोबर आहे यार, मी तुझा मुद्दा बरोबर आहे. मी काय सांगणार जगाला? मी का का मारलं या बाईला? मला सांगायला काही का? हा, मी जगाला असं सांगेन की एक वेडी बाई माझ्या ऑफिसमध्ये आली अचानक. गेले कित्येक दिवस ती माझा पाठलाग करत होती, मला स्टॉक करत होती. का? तर तिला माझ्यावर पुस्तक लिहायचं होतं, त्यासाठी तिला माझ्याकडून माहिती हवी होती. मॅडम, तुम्ही इन्स्पिरेशन आहात, तुम्ही माझ्या नवऱ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात हे मला अख्ख्या जगाला सांगायचं आहे, म्हणून मला तुमच्यावर पुस्तक लिहायचं आहे असं तिचं म्हणणं होतं. पण खरं कारण काहीतरी वेगळंच होतं. तिला असं वाटत होतं की तिच्या नवऱ्याच्या आत्महत्येला मी जबाबदार आहे. म्हणजे ही बाई, ही जी एवढ्या कमी वयात ACP पदापर्यंत पोहोचली आहे, हुशार आहे, ब्रिलियंट आहे, अशी बाई जिला तिचा नवरा देव मानतो, गुरु मानतो, अशी बाई त्याच्याच मृत्यूला जबाबदार आहे. म्हणजे काय? मी मर्डर केलंय त्याचा, हेच तुला सांगायचं होतं ना जगाला. हा, पण तिच्या नवऱ्याने आत्महत्या का केली? कारण त्याला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स होता. या इतक्या महान बाई समोर आपलं काही टिकावच लागणार नाही, आपली लेवलच नाही, आपली लायकीच नाही. आणि या कॉम्प्लेक्स मुळे त्याने गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली. पण ही बाई काय म्हणते की तिच्या नवऱ्याला मी मारलं, मी जबाबदार आहे. ती बाई अचानक माझ्या ऑफिसमध्ये आली, तिने माझ्याकडनं माझी गन खेचून घेतली, तिने ती पॉइंट केली, तिने फायर केलं आणि नंतर तिने ती गन
काही बोलत होती का? नाही तसं काही नाही सर. हा पण आम्हाला पोहोचायला एक मिनिट जरी उशीर झाला असता ना सर, तिने मॅडमना शूट केला असतं.